अहारे भाई अहारे भाई, बोलेगा म्हणता है नमो उदासीन झाले देह भावा आळवीती देवा तया नमो, असं त्यांनी पाचशे याच्यामध्ये नमन केलेलं आहे. काय नमन केलेलं आहे? हा आदर्श पुरुष आहे. त्यांचा आदर्श पुरुष कोण तो त्यांनी वर्णन केलेला आहे. आणि आपण ज्यांच्या नावाने इथे बसलेलो आहोत त्यांच्यामध्ये सगळे गुण होते त्यांनी वर्णन केलेले, म्हणून आदर्श म्हणायचे त्यांना. बरं का? सुरुवात काय केली? आहारे भाई आहारे भाई. भाई म्हणजे भाऊ. भाऊ कोण? काय भूमिका आहे बघा. भाऊ कोण? एकाच आईच्या पोटी आलेले दोघ जण. तेव्हा तुकाराम महाराज तो ज्ञानी, परमात्मा स्वरूपाचं दर्शन झालेले, आणि तुम्ही आम्ही अज्ञानी असे आपण, पण आपल्याला भाऊ म्हणून ते वर्णन करतात. समता आहे की तुला मी सांगताना तू माझा भाऊ आहेस, मी वडील बंधू असेन पण मी तुझा भाऊ आहे म्हणून सांगताय. ही भूमिका फार लक्षात घेण्यासारखी आहे. अरे भाऊ असं ऐक ना, मी सांगतो आहे, मी वडील आहे, मी अनुभव घेतलेला आहे, तू हे ऐक माझ. काय सांगतायत? नमो उदासीन झाले देह भावा. समर्म आहे बघा इथे. सगळं परमार्थाचं रहस्य कशात आहे? देहाबद्दल अनासक्ती येणं यामध्ये आहे. बाकीचं सगळं सोडून द्या, पण ज्याला देहबुद्धी राहिली नाही, ही आता मी त्यांची भाषा वापरतो, देहबुद्धी राहिली नाही, मी देह आहे हे ज्याला भान गेलं, किंवा ज्याला स्वतःच्या देहाचा विसर पडला, कुठे आहे, केव्हा आहे, कोणाचं कोण आहे हे ते आहे विसर पडला, अशी ती अवस्था आहे. काय आहे बघा? रामकृष्ण परमहंसांची अवस्था अशी सांगतात की त्यांना ते समाधीत गेल्यानंतर बराच काळ असायची. समाधीतून बाहेर आल्यावर अंगाला चिमटा घेऊन पाहायचे की मी तोच आहे ना, इतकं देहाचा विसर पडायचा. ही अवस्था काय असेल विचार करा. म्हणून त्यांचं म्हणणं असं, नमो उदासीन झाले देह भावा. उदासीन याचा अर्थ काय? आपल्याकडे त्याचं विकृत स्वरूप झालेलं आहे. बरं का? कुत आसीन, आसीन म्हणजे बसलेला, आसीन म्हणजे आसन नाही का, सीट, बसणं. कुत म्हणजे वर, जे दृश्याच्या वर सूक्ष्मामध्ये ज्यांचं आसन गेलं ते उदासीन. समर्थांनी मनाच्या श्लोकामध्ये एका ओळीत सांगितलेलं आहे, उदासीनता तत्वता सार आहे, सदा सर्वदा मोकळी वृत्ती आहे. तेव्हा असे जे आहेत त्यांना मी नमन करतो. महाराज एकदा म्हणाले, ते काय झाले, एक ज्योतिषी आला 1911-12 असेल ते, आणि तो काय म्हणाला, महाराज आपल्याला साडेसाती आहे म्हणाले. तो म्हणाला बरं का, ते शनीचं मंदिर तेव्हा स्थापलेलं आहे. तेव्हा बरं म्हणाले, मग मी काय करू? नाही म्हणले, शनीची उपासना करायला पाहिजे. शनी काय करतो म्हणाले, त्रास देतो म्हणाले. बरं का? तेव्हा महाराज काय म्हणाले, साडेसाती आहे ना, शनी आपल्या मार्गाने जाईन, मी आपल्या मार्गाने जाईन म्हणाले. बरं का? तुम्हाला माहिती आहे शनी महात्मे वाचतात ना लोक साडेसाती आली म्हणजे, ते गुरु बिरुसळ गुंडाळूनच खेळतात त्यावेळेला, जो गुरु हा असा आहे. बरं का? तेव्हा सांगायची गंमत अशी, त्यांना विचारलं की महाराज याचा अर्थ काय, आपण आपल्या मार्गाने जाणार, शनीला आपल्या मार्गाने जाऊ द्याचा अर्थ काय? तेव्हा म्हणाले, ज्याला देहाचं भानच नाही त्याला ग्रह काय करील. नमो उदासीन झाले देह भावा. आपल्याला शिकायचंय ते हे. निराळ्या भाषेत सांगू का, थोडस विकृत वाटेल. आळंदीला काय, सज्जनगडावर काय, इथे काय, कशाला यायचं? मरणाची विद्या शिकायला यायचं. जिवंतपणी आपण मेलेलं पाहण्याकरता यायचं इथे. आणि तुकाराम महाराजांचा अनुभव असा, माझ आपुले मरण पाहिले म्या डोळा,
तो झाला सोहळा अनुपम, आपण लग्नाचा सोहळा म्हणतो, उत्सवाचा सोहळा म्हणतो. तुकाराम महाराज म्हणतात मी माझ्या मृत्यूचा सोहळा पाहिला. काय असेल, काय अनुभव असेल त्या माणसाचा विचार करा आपण. झाला प्रेतरूप शरीराचा भाव, काय विचार आहे, काय भूमिका असेल. तेव्हा तुकाराम महाराज म्हणतायत नमो उदासीन झाला देह भावा. आपल्याला हे शिकायचं आहे, देहबुद्धी कमी व्हायला पाहिजे, म्हणजे मी देह आहे हे भान कमी व्हायला पाहिजे, देहाचं प्रेम कमी व्हायला पाहिजे. देहाचं मी पण कमी होणंही होईलच होईल, पण त्याबरोबर देहाच्या ज्या वासना आहेत त्या क्षीण व्हायला पाहिजे. तुम्ही समजून घ्या, बाहेर करू नका. पण काय परमार्थ म्हणजे काय, सत्पुरुषाची खूण आहे की त्याला त्याच्या देहाला तुम्ही काही बोललात, पिडलात, काही केलं तरी आज जाता कामाचं नाही. एक उदाहरण सांगतो आपल्याला, एक कृष्णमूर्ती होते ना, जे कृष्णमूर्ती, त्यांचे लहानपणचे एक मास्तर होते, प्रायमरीचे मास्तर. आता मास्तर म्हणजे दोन गोष्टी असतात त्यांच्यामध्ये, एक ते सर्वज्ञ असतात, त्यांना माहिती नाही अशी जगात गोष्टच नसते, ही एक गोष्ट. आणि दुसरं, त्यांचा हात फार वळवळ करतो, पट्ट्या मारतात, थोबाडीत देतात, बळवतात. आता काय कायदा माहिती नाही शिक्षण खात्याचा, पण जो मास्तर मारित नाही तो जातीचं मास्तरच नव्हे असं आहे. तेव्हा क्षमा करा हा, कोणी मास्तर असले तर काय, तेव्हा तो मास्तर यांना मारायचा. काय असे यांचं लक्ष अभ्यासाकडे नसे. तेव्हा वर्गाची जी खिडकी असेल त्या खिडकीतून आकाशाकडे पाहत बसायचे, तोंड उघडं असायचं आणि आकाशाकडे पाहायचे. वेळपट पोरापैकीच होते, त्यामुळे यांना मारायचा. शाळेत जायला नाराज असायचे त्यामुळे. त्याने पुष्कळ मारलं होतं यांना. आता मला सांगा, तुम्हा आम्हाला जर एखाद्या मास्तरने असं मारलं असेल आणि तो पुढे जर आपल्याला भेटला, आपण विसरू दे, शक्यच नाही. ते सगळ्या आठवणी पुन्हा येतील, साचवलेल्या असतात आतमध्ये, नाही का. तर तो यांना भेटला, जगप्रसिद्ध झाल्यानंतर त्यांना भेटला आणि म्हणाले, म्हणाला तो की बाबा क्षमा कर, तू एवढा मोठा ओळशी याची कल्पना नाही, मी तुला फार वाईट वागवलं. ते म्हणाले, बुवा तू म्हणतोयस खरं, माझ्या स्मरणात नाही म्हणाले. आणि मग ते काय म्हणाले, माझ्या मनाचा असा एक धर्म आहे की मी मागचं विसरून जातो. हा काय असेल बघा, हे शिकायला पाहिजे परमार्थात. महाराज म्हणायचे, जे होऊन गेलं ते विसरून जावं, पुढे होणार आहे त्याची काळजी करू नये, आज नामात राहावं. एखाद्या वेळेला पुढे काय होणार याची काळजी एखाद्याला वाटणार नाही, एखाद्या वेळेला मागचं विसरणं फार कठीण आहे, फार कठीण आहे. म्हणजे ते इतकं आतमध्ये असतं की बोलायची सोय नाही. तेव्हा उदासीन देहभाव याचा अर्थ हा आहे. ते इंग्लिशमध्ये एक म्हण आहे बघा, लेट द डेड पास बेरी इट्स डेड, असं म्हणतात ना, ते आहे. होऊन गेलं तर झालं. आणि या अर्थानेच भगवद्गीता म्हणते, आपीचे सुदराचारो. भगवंतानी शब्द कसं वापरलाय, सुदुराचारो. दुराचारी नव्हे, अत्यंत दुराचारी असा मनुष्य जर पश्चाताप झाला तर एकदम होऊन गेला, म्हणजे गेलं मागचं विसरला. तेव्हा उदासीन देह व्हावा. पुढे म्हणाले, आळविती देवा तया नमो. थोडं खाली आले, हरकत नाही, उदासीन झाला नसेल देहभावानं, पण देवाला आळवतोय. आळवतो किंवा आपण, आपल्याला एखादी वस्तू पाहिजे आणि त्याच्याकडून पाहिजे, त्याला वश करून घ्यायला जी मनोवृत्ती असते त्याला आळवणं म्हणतात, नाही का. आळवणं म्हणजे आपल्याला काहीतरी पाहिजे आहे, ते दुसऱ्याकडे आहे, तो आपल्याला देत नाहीये, तेव्हा त्याच्या दाढीला हात लावून त्याची मर्जी प्रसन्न करण्याकरता जी वृत्ती असते त्याला आळवणं असं म्हणतात. तर जो देवाला आळवतो, समर्थांची करुणा असते का नाही का, हे देवाला आळवणं आहे. म्हणजे काहीतरी अशी आपली वृत्ती बनवणं
कि ज्याने तो प्रसन्न होईल आणि आपल्या जवळ तो आपल्याला देईल, म्हणून आळवीची देवाद। आजपर्यंत मोठे भक्त झाले कोणीही आळवल्याशिवाय तयार झाला नाही। मोठे मोठे झाले हो, काय त्याच्यामध्ये आहे कारण असं सांगतो त्याला। त्याचं कारण असं आहे, आपण जीव आहोत आणि शिवाला वश करून घ्यायचंय। जीव आणि शिव किंवा मी आणि ईश्वर, त्या ईश्वराला वश करायला आपल्याजवळ आज सामर्थ्य नाही। वश करण्याकरता धाक दपटशा दाखवलाय, शक्ती वापरली आहे, किती करील माणूस। जीव हा अल्पज्ञ आहे, अल्पशक्ती आहे, असा अल्पज्ञानी आहे, असा जीव अनंत ईश्वराला कसं वश करणार। मग त्याला असं आहे, शरण जाणं हाच मार्ग आहे, आणि शरण जाण्याची सुरुवात असेल तर आळवण्यामध्ये आहे। म्हणून देवाला जे आळवतात ते त्यांना नमस्कार। पुढे म्हणाले, नमो तीर्थपंथ चालती तयासी येती बोळवीत त्यासी नमो। पूर्वीच्या काळी तीर्थाला जायचं म्हणजे घरावरती तुळशीपत्र ठेवूनच जात, कारण दोन दोन तीन तीन वर्ष लागायची, बरं वाटेमध्ये काय किती संकट यायची ते। आजकाल तेच चाललंय म्हणा, गाड्या लुटतात देऊ ते वेगळं, पण त्या काही सरकारचं असं काही हे ना व्यवस्था नसे, त्यातलं ते एक बरोबर होतं। सरकार असून म्हणजे नसून व्यवस्था नव्हती, सध्या असून व्यवस्था नाही आहे, तेही बरंच आहे म्हणा एकंदर, बरं का। आणि लोकशाही आहे ना पुन्हा, त्यामुळं लोकशाहीमध्ये आज पंतप्रधान कोण आणि उद्या कोण होणार आहे याचं त्याला चल माहिती नसतं। तुमच्या आमच्यापैकी कोणी होऊ शकेल, बरं का, काळजी करू नका, लोकशाही आहे ना असं आहे। तेव्हा सांगण्याची गंमत अशी की ते तीर्थयात्रेला निघणं म्हणजे जीवावरती उदार होऊन निघण्यासारखं असेल। मग जीवावर उदार होऊन निघाला म्हणून त्याला नमो म्हणाले। तर तीर्थयात्रा कशा करता, प्रपंच झाला आता भगवंताच्या दर्शनाची आपल्याला अपेक्षा आहे, ती अपेक्षा पूर्ण होण्याकरता पवित्र स्थानी जायचं आणि तिथे त्याच्या अस्तित्वाची जाणीव करून घ्यायची, हे तीर्थयात्रेला जायचं। तीर्थ म्हणजे जे तारतो तेच तीर्थ आहे ना, म्हणून त्याला नमो म्हणाले। आजकालचा काळ बदलला तेव्हा हे आता नमून बिमो त्याला राहू द्या। पुढे म्हणाले, नमो तया संत वचनी विश्वास, नमो भावे दास्य गुरुचे ज्या। फार महत्वाची गोष्टी आहे, संत वचनी विश्वास। मी त्याला थोडं म्हणतो, आपल्या गुरुच्या सांगण्यावर तरी आपला विश्वास आहे का? तुम्हाला महाराजांचं चरित्राची गंमत सांगतोय, एक गंगाधर तुला आठवले नावाचे ग्रस्त होते, विश्वास काय चीज असते बरं का। त्याचे तीन पायऱ्या आहेत, विश्वास श्रद्धा निष्ठा, या तीन डिग्री आहेत। विश्वासा साधा, त्याच्यापेक्षा विश्वास घट्ट झाला की श्रद्धा, श्रद्धा पूर्ण त्याला पोचली की निष्ठा। ते संस्कृत शब्दाचा अर्थ तर सांगत बसत नाही मी, बरं का। तेव्हा ते काय म्हणाले, ते जप करीत पुष्कळ, इथे जे आठवले होते त्यांचे ते आजोबा, ते जप पुष्कळ करायचे। तेव्हा महाराज एवढेच म्हणाले की पंत, त्यानं पंत म्हणत, पंत नामाचं समाधान आहे ना, तर महाराज म्हणाले नाही समाधान, बरं म्हणाले माझ्या बरोबर चला। त्यांना एकदा या शेतावर घेऊन गेले, एका झाडाखाली बसा म्हणाले, डोळे झाकून बसा आणि मी उघडायला सांगितले म्हणजे उघडायचे। तेव्हा 5-10 मिनिटं झाली, मारत असले होते ते डोळे झाकून बसले, जप करीत होते। 15 मिनिटं झाल्यानंतर म्हणाले, डोळे उघडा, झालं काम म्हणाले, झालं। आणि गंगाधर पंतांनी मला सांगितलेलं आहे, त्या दिवसापासून मला नामाचं इतकं समाधान झालं की बोलायची सोय, बरं का। मी काय विषय सांगतोय, गुरुवचनी विश्वास, बरं का। तेव्हा तिथे एक भाऊसाहेब फॉरेस्ट म्हणून एक ग्रस्त होते, भाऊसाहेब फॉरेस्ट का, तर फॉरेस्ट खात्यात नोकरी होती म्हणून भाऊसाहेब फॉरेस्ट। ते म्हणाले, महाराज तुम्ही त्यांच्यावर कृपा केली म्हणाले, आमच्यावर करीत नाही। असं कसं म्हणाले, मलाही म्हणाले तुम्ही कृपा करा, चला म्हणाले, त्यांना नेले,
त्याच झाडाखाली बसवले. बाबूसाहेब म्हणाले डोळे झाकून बसायचं. मी डोळे उघडा म्हणल्याशिवाय उघडायचं नाही. अहो 10 मिनिटं झाले जप करीत होते. 10-12 मिनिटं झाल्यावर हा डोळे उघडून पाहिलं, महाराज काय करतायत. बाबूसाहेब संधी गेली म्हणाले, संधी गेली. हा काय मला सांगा, विश्वास काय साधी चीज आहे. मी कशी विचार करण्याची गोष्ट आहे. आपल्या गुरु चरणावर विश्वास, गुरु वचनावर विश्वास आहे का? चरणाचं पुढेच आहे हो, पण गुरु वचनावर. अरे मी आहे या नामात आहे, तू नाम घे मी आहे. मला बाबा प्रामाणिकपणे सांगा, सांगा म्हणजे स्वतःशी विचार करा की खरोखर असं वाटतं की नाम घेताना ते जवळ आहेत माझ्या, तुमच्या पाया पडेन मी. जेथे नाम तेथे माझे प्राण, हे त्या महापुरुषाचे शेवटचे शब्द आहेत. आणि आपण सगळे नाम घेतो, पण नाम घेताना महाराज माझ्याजवळ आहेत ही आपली भावना आहे का? तुम्ही माझ्या समोर बसलेला आहात, तुमच्या अस्तित्वाची मला किती जाणीव आहे. असं नाम घेताना ते आहेत माझ्याजवळ असं वाटतं का? समाधीवर जाताना नमस्कार करताना असं जाणवत की आहेत महाराज आहेत इथे. घरी फोटोची पूजा करताना आहेत महाराज आहेत. मी गुरुबद्दल म्हणतो आहे का असं? गुरुवचनी विश्वास. किंबहुना माझ्या मते गुरुवचनावर विश्वास ही शेवटची अलीकडची पायरी आहे. तू चालला शेवटपर्यंत आला तो बर. ज्ञानेश्वरी उलटी म्हणणारे लोक आहेत, इतके पाठ. तुकारामाची गाथा म्हणणारे लोक आहेत, पण ईश्वराच्या अस्तित्वाची भावना. काल मला एक ग्रस्त भेटले, ते म्हणाले अहो घर महाराज माझ्या घरात वावरत आहेत, तुम्ही काळजी करता ना. हो म्हणाले. म्हणजे काय मग ते विचार करण्यासाठी गोष्ट. अरे मी काय बोलतोय मला कळतच नाही का? तुकाराम महाराजांचा अनुभव असा आहे, जेथे जातो तेथे तू माझा सांगाती. काय सांगाती? चालविसी हाती धरून या, माझा हात धरून तू चालवतोय. पुढे म्हणाले बोलो जाता बरळ. विडवाकडे बोलायलो करीसी ते नीट, दुरुस्त करतोस. नेली लाज भीट केलो देवा. काय अनुभव असेल विचार करण्यात. सेंट टेरेसा ऑफ अव्हिला असं तिचं नाव आहे. ती काय म्हणते, मी काय अभ्यास करते, तिच्या बरोबर जीसस क्राइस्ट खेळत असे. तेव्हा ती म्हणते मी एक जवळचा रस्ता काढला. काय? प्रॅक्टिस ऑफ द प्रेझेन्स ऑफ गॉड, त्याच्या अस्तित्वाचा अभ्यास केला मी असं म्हणते. प्रत्येक गोष्टीत उठता बसता जाता येता तू आहेस, तू आहेस. म्हणून तुकाराम महाराज म्हणाले खरे पंढरीचं महाभूत आहे. भूत म्हणण्यात काय अर्थ आहे? तो अर्थ असा आहे भूताची बाधा होते. बाधा झाल्यानंतर मी विचारलं एका बाईला, तिला तिची काहीतरी नात्याची बाधा होती. बाई म्हणले तुम्हाला काय बाधा, म्हणजे काय होतं? दरवेळेला काही ते अंगात येत नाही. ते म्हणले सारखं ते जवळ आहे असं भान राहत. तेव्हा ईश्वराच्या गुरुच्या अस्तित्वाचं भान राहणं हे ते आहे, हा विश्वास. यारे आहे नाम घे राम जवळ आहे असं म्हटलं त्याच्यावर विश्वास, म्हणून त्याला नमन आहे. सगळं तिथं आहे बरं का? अगदी. मग पुढे म्हणाले नाही नमो भावे दास्य गुरुचे. ज्या माणसाला गुरुचं दास्य आहे. दास्य म्हणजे काय? आपली कल्पना बरोबर नाही. आपण म्हणजे की नाही देहानं काहीतरी करणं हे दास्य समजतो. ते दास्य आहेच, पण ते नुसतं ते नव्हे, त्याला आवडेल जे करणं ते दास्य आहे. महाराज फार दृष्टांत सुंदर द्यायचे. महाराज म्हणायचे की एका बाईला लहान पोर होत, पैलट करीन होती, कळत नव्हतं लहान पोर झालेलं. ते लागलं रडायला. आईला वाटलं पोट दुखतंय, पोट शेकलं. काय डोकं दुखतं? काय काय डोक्याला काही लावलं? उकडतंय काय म्हणून हवा पाणी केलं? काही नाही, पोर काही थांबे ना का? आता त्याला भूक लागली होती आणि त्याला दूध पाहिजे होतं. हे जसं तसं म्हणले लोक आपल्या गुरुची सेवा करतात. त्याला भूक लागली आहे भगवंताच्या प्रेमाची नामाची, ते कोणीच करीत नाही.
मग त्याला हार घाला, आरत्या करा, अत्तर लावा, छाट्या घाला, काय जे असेल ते त्याला जे पाहिजे ते कोणीच देत नाही. म्हणून त्याने जे म्हणलेलं आहे, गुरुचं दास्य करतो तो खरा, त्याला जे आवडतं ते करणं हे दास्य. मी काय म्हणेन, बाकीचं जाऊच द्या, परमार्थ जर थोडक्यात पाहिजे असेल, मी जे जे करतो त्याला ते मान डोलवतील ना, हे भान ठेवणं याचं नाव दास्य. बस माझं वागणं जसं पाहिजे की प्रत्येक ठिकाणी त्यांचं सँक्शन पाहिजे, बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे, हे त्याचं नाव दास्य. आणि त्यांना जर पाहिजे असेल त्यांना मला सांगा, काय तुमच्या प्रपंचातल्या पैशाची जरूर आहे का, त्याला काय कपड्याची जरूर आहे, त्याला काय पाहिजे, हे दृश्य आवर्ती तुळशीपत्र सोडून जो नाहीसा होतो, देहबुद्धीने नाहीसा होतो, त्याला काय पाहिजे, त्याला पाहिजे भगवंताचं प्रेम, त्याला पाहिजे भगवंताचं स्मरण, आणि हे तो देतो तो खरं दास्य आहे. नाही समर्थाने एक श्लोक फार सुरेख लिहिलेला आहे, ते म्हणाले, सेवकू मानवीयांचे कष्टती बहुता परी. माणसांचे जे सेवक असतात ते फार कष्ट करतात, बहुता परी देहाचे कष्ट ते. सेविला देव देवांचा तेने मी धन्य झालो, मी रामदास आहे ना, मी धन्य झालो म्हणाले. काय सेवा केली, काय समर्थाने जेवणावळी घातल्या, काय समर्थाने मोठे उत्सव केले, साधन कालामध्ये काय मोठे उत्सव केले, काय मोठी मंदिरं बांधली, काय सेवा केली, त्याचं स्मरण ठेवलं, त्या स्मरणामध्ये जंगलात राहिले, त्या स्मरणामध्ये सगळं सोडून एकांतामध्ये राहिले, ही सेवा. म्हणून म्हणाले, गुरुचं जो दास्य करतो त्याला मी नमन करतो. पुढे म्हणाले, नमोतया मात्या पित्यांचे पालन, नमोतया सत्य वचन मध्ये. पहिलं जरा थोडस त्याला टीप द्यायला पाहिजे, नमो मात्या पित्यांचं पालन जो करतो तो, बरं का, ते तुकाराम बुवा आज जर असते तर त्यांनी ओळख बदललीच असती काहीतरी. नमो बायकापुरांचं पालन करतो ते असं म्हणले असते कदाचित, काय सांगावं, मात्या पित्यांचं पालन नाही का. काय कोणास ठोक बुवा, अलीकडे म्हातारपणची दुःख जास्त वाढली आहेत का हो, आता म्हातारे माणसानेच विचारायला पाहिजे नाही का. रोग तर वाढलेच आहेत, विचित्र तऱ्हेचे रोग झालेले आहेत, ही गोष्ट खरी. कारण काय, प्रदूषण फार आहे बघा, त्या प्रदूषणामुळे शरीराचे निर्णाळे रोग आहेत यात शंकाच नाही. तरी पण एक सामान्यत म्हातारपणी काय होतं, मेंदू आकसतो, जसं कपडा भिजवला म्हणजे आकसतो की नाही, तसं मेंदू आकसतो. बरं, आधीच तो मेंदू काय असणार, त्यात आकसला म्हणजे अगदीच बोलायला नको, काहीतरी मनुष्य वागतो, मग वेड्यासारखंच वागतो, बोललेलं भान राहत नाही, काहीतरी बोलतो नाही का. अशा वेळेला फार पंचायत होते तरुण माणसाची, ज्यांना आपण मान देऊन वागलो ते असं वेड्यासारखं वागायला लागल्यानंतर वेडे म्हणता येत नाही, वागता येत नाही. फरक काय आहे, अहो लहान मूल आहे आणि काय वेगळं वाकडं वागलं तुला कळत नाही असं म्हणता येतं, यांना कसं म्हणायचं तुम्हाला कळत नाही म्हणून, नाही का. म्हणजे त्यांची भावना आपल्याला कळतं, आपल्याला समजतं त्यांना कळत नाही, पण सांगायची सोय नाही अशी ती अवस्था असते ना. तेव्हा अशा मात्या पित्यांचं पालन करतो तो भगवंताला प्रिय होईल खरा, पण प्रपंचात काय होईल राम जाणे, बरे का. म्हणून त्यांनी त्याला नमन. पण मनुष्य स्वभाव सारखाच, प्रपंचाची तरह त्या वेळेला काय ना आज काय एकच आहे. प्रपंचाचा जो पॅटर्न आहे, प्रपंचाचा घाट आहे, तो तसाच तसाच असणार. अलीकडे आणखी जास्त झालं असेल, पण प्रपंचाची तरह ही काही बदललेली नाही. म्हणून आईबापांचं जो पालन करतो त्याला मी नमन करतो. आणि नंतर म्हणाले की जो खरं बोलतो त्याला मी नमन करतो. मी काय म्हणतोय, व्यवहार खोटं बोलल्याशिवाय चालत नाही, ही गोष्ट खरी आहे, बरं का. म्हणजे खोटं बोलणं आणि खोटी कृती यात तसा फारसा फरक नाही. म्हणजे उदाहरण सांगतो, एक कलेक्टर होते, रिटायर झालेले कलेक्टर, यात्रेला चालले होते अलाहाबादच्या स्टेशनवर. अलाहाबाद ते मुंबई त्यांना तिकीट पाहिजे होतं.
तेव्हा तो बुकिंग क्लार्क बसलेला होता, तिकीट होती. तेव्हा याने सांगितलं की बाबा मला तिकीट दे, वेळ झाली म्हणलं आता तिकीट देत नाही. बरं का? तेव्हा ते काय म्हणाले, मी कलेक्टर आहे म्हणले रिटायर झालेला, मला द्यायला पाहिजे तू. तर तो एवढंच म्हणाला, नाही गव्हर्नर जरी आला तरी वेळ झाली आहे म्हणाला आता देत नाही. बरं का? कलेक्टर काय, तुझा बाप तोही त्याला देत नाही. तेव्हा गंमत ऐकण्यासारखी, तिथला जो शिपाई असतो तो आला आणि त्यांनी सांगितलं की कलेक्टर साहेब काही करू नका, तुम्ही एक रुपया जास्त द्या त्याला. म्हणजे म्हणलं काम होईल तुमचं. बरं का? त्यांनी घेतला, तिकीट दिलं, सगळं झालं. हे यात्रेला गेलेले होते यांच्या गुरु बरोबर. तेव्हा गुरुना म्हणाले, काय हा म्हणले खोटं बोलल्याशिवाय त्याला काय म्हणाले चाललं नाही, आणि मी खरं सांगितलं तर माझा व्यवहार झाला नाही. ते गुरु फार वस्तात होते. गुरु काय म्हणाले की बरोबर आहे म्हणले, पण तुम्हाला पगार किती होता? मला म्हणले 1500 रुपये पगार होता. तुम्ही काम किती रुपयाचं करीत होता म्हणाले? जे काम करीत होता ते 1500 रुपयाचं करीत होता का? नाही म्हणले, कधी काम नसायचं म्हणजे मग पगार घेत होता ना, हे खोटेपणाचं आहे म्हणाले. हा मग त्याला काय नाव ठेवता? व्यवहार हा असा आहे. बरं का? आणि तुकाराम महाराजांचं म्हणणं, जो खरं बोलतो त्याला मी नमन करतो, मग हे कसं काय जमायचं? मग त्यातल्या त्यात व्यवहार न बिघडताना जेवढं खरं बोलता येईल तेवढं बोलायला काय हरकत आहे? एवढं तर करायला हरकत नाही ना, तेवढं करावं, त्यालाही ते नमन करतील. बरं, असं म्हणायला हरकत नाही. पण याच्यावर जास्त बोलण्यात काय अर्थ नाही. ज्याला जे योग्य असेल ते पाहून करावं, अगदी थापा मारू नये एवढं तरी करावं. काय सांगायचं नाही का? दुसरं काय बोलता येईल नाही. बर, मग नमोतया जाणे अनेकांचं सुख दुःख, राखे तहान भूक तया नमो. हे तर कायम आहे ना, अनेकांचे सुख दुःख. खरं मी तुम्हाला एक सांगून ठेवतो, जगात दुःख पुष्कळ आहे आणि ते काही कुणी बरं करावी या अपेक्षेनं सांगत नाही आपल्याला, पण सहानुभूतीनं ऐकून घेणारा जगात पाहिजे. संताजवळ काय असतं मला सांगा? संताजवळ काही जादू जडीबुटी काही नसतं, पण काय असतं? अत्यंत आपलेपणानं तो दुःख ऐकून घेतो. जगात अशा माणसाची फार जरूर असते. तुमच्यावरती प्रसंग आला तर तुमचं जे रडणं आहे ते रडणं सहानुभूतीनं ऐकणारा मनुष्य जगात पाहिजे, आणि असा असेल तर संत असतो. तुकाराम महाराजांचंच उदाहरण घ्या की संत कोण? त्याला त्याचं दुःख सहन होत नाही, त्याला पाहवत नाही दुःख. मला महाराजांचं आठवलं, महाराज म्हणाले, व्यवहार दृष्ट्या माझ्या ठिकाणी एकच दोष आहे म्हणाले. भाषा कशी आहे बघा, म्हणजे मी पूर्ण पुरुषच आहे, एक दोष आहे व्यवहार दृष्ट्या. खऱ्या अर्थाने मी अपूर्ण नाही, पण व्यवहार दृष्ट्या एक दोष आहे, मला दुसऱ्याचं दुःख पाहवत नाही. काय दोष हा? अरे हा दोष म्हणजे गुणच आहे, गुणांचा राजा आहे. हे आहे ते, आणि लोकसंग्रहाला हे अतिशय आवश्यक आहे, या शंकाच नाही. दुसऱ्याचं दुःख, अरे अरे, अंतःकरण तळमळलं पाहिजे, आणि असं तळमळणं हे संताचं लक्षण आहे. म्हणून तुकाराम महाराज त्याला नमो म्हणताय. त्याचं अंतःकरण इतकं मृदू असतं, इतकं निस्वार्थी असतं की दुसऱ्याचं दुःख पाहिल्यानंतर सहन होत नाही. एक तुम्हाला उदाहरण सांगतो, फार ऐकण्यासारखं आहे. विवेकानंदांचे एक सहाध्यायी होते, तेही पुढे संन्यासी झाले, रामकृष्णांचा अनुग्रह होता त्यांना, इंजिनियर होते अलाहाबादला असत. तेव्हा ही जालियनवाला बाग झाली ना, जसं परवा अयोध्येला झालं तसं, जालियनवाला बाग 1918 साली तो मायकेल उडवायर होता त्यांनी नाही फायरिंग केलं सगळं. एका बागेमध्ये सगळे लोक होते त्यांना गोळ्या घालून मारले. आपल्याला ती जुनी इतिहास आहे ब्रिटिश राज्यातला, आठवत असेल जालियनवाला बाग म्हणतात. ते ह्यांनी ऐकलं
ऐकल्यानंतर सारखे रडायला लागले. संन्यासी मनुष्य काही जगाशी संबंध नाही, पण ते ऐकल्यानंतर रडायला लागले. एक 10 मिनिटं झाल्यावर त्यांच्या बरोबरच्या माणसांनी विचारलं, आपण रडता का? ते म्हणाले, काय करू, त्या मेलेली जी माणसं आहेत त्यांच्या बायका पोरांचं काय होईल, म्हणाले, काय दुःख असेल, मला सहन होत नाही. हे सत्पुरुषाचं लक्षण आहे. दुसऱ्याचं दुःख न पाहणं हे संताचं लक्षण आहे. आणि माझ्या मते आपली साधनामध्ये प्रगती होत आहे का नाही याचं एक गमक आहे. दुसऱ्याचं दुःख सहन होऊ लागलं नाही मी समजावं, बरोबर अंतःकरण वाढत आहे, अंतःकरण कोमल होत आहे, अंतःकरण बोल अहो काय सांगावं. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी का लिहिली शेवटी सांगितलेलं आहे. ज्ञानेश्वरीच्या शेवटी ही का लिहिली म्हणाले मी, तर म्हणाले, या कलियुगामध्ये इतके जीव दुःखी होत आहेत. कळी गिळितया जीवा असे शब्द वापरलाय. कळी गिळून टाकतोय त्यांना. कळी म्हणजे दुःख, भांडण, तंडण, सगळ्या तऱ्हेच्या अनाचार हे कलियुगाचं लक्षण आहे. ते माझ्या गुरुला पाहवलं नाही. कसं वर्णन आहे सुरेख बघा, मला पाहवलं नाही असं नाही म्हणाले, माझ्या गुरुला पाहवलं नाही. आणि म्हणाले, ज्ञानेश्वरा, अरे काहीतरी कर रे यांच्याकरता, यांचं दुःख हरण करण्याकरता काहीतरी कर. म्हणून म्हणाले, मी ही गीता लिहिलेली आहे. हा, किती वाचून तरी ते समाधान. आणि खरंच आहे, आज 700 वर्ष हजारो लोकांना समाधान देणारी ज्ञानेश्वरी काय असेल मला सांगा. पण हे लक्षण आहे. म्हणून आपल्याला सांगून ठेवतो की दुसऱ्याचं दुःख न पाहवलं नाही समजावं की मला बरोबर गाडी मार्गावरती राहावी असं. आता कसं सांगतोय मी, समजा तुमच्या घरात तुमचं मूल बाळ आहे आणि त्याला काहीतरी दुःख आलं, जीव कसा कळवळतो? पाहून ज्याचं अंतःकरण विरघळतं ना, त्याला समजावं की तो सत्पुरुषाच्या मार्गावरती आहे. सत्पुरुष नसला तरी पोचलेला आहे जवळजवळ. म्हणून समजे ज्ञानेश्वर आपला तुकाराम महाराज म्हणतात, त्याला नमन आहे. पुढे म्हणाले, राखे तहान भूक तयान. एखाद्या माणसाला भूक लागलीये, तहान लागलीये, त्याला अन्नदान देतो, त्याला खायला त्याला घालतो, तिथे म्हणाले, त्याला नमन असो. आणि अन्नदानाला अतिशय महत्व आहे, बर, फार महत्व आहे. उपनिषदात त्यांनी म्हणले, आहार शुद्ध होऊ सत्वशुद्धी, सत्वशुद्ध होऊ ध्रुवा स्मृती. ज्याचा आहार चांगला आहे त्याची स्मृती शुद्ध म्हणजे बुद्धी शुद्ध होते आणि तोच भगवंताचं स्मरण शुद्ध ठेवू शकतो. आणि सत्पुरुषाच्या घरी हमखास अन्नदान असतं, ध्यानात ठेवा आपण. त्याचं कारण आहे, तो ज्या सद्बुद्धीनं ते अन्न खायला घालतो ती सद्बुद्धी खाणाऱ्यामध्ये निर्माण होते. आणि आमचे ते हायगावचे भटजू आपण होते साधू, ते म्हणायचे, सत्पुरुषाच्या घरचं अन्न मागून घ्यावं असं ते सांगायचं. याचा अर्थ असा, त्यामध्ये त्या सत्पुरुषाच्या तपश्चर्येचं तेज असतं, त्यामध्ये त्याची सद्बुद्धी असते, याचं कल्याण हो ही भावना असते, ती भावना आपलं काम करते. बरं, सत्पुरुषाचं अन्न खाण्यामध्ये ते हे आहे. त्यात एक गोम आहे थोडीशी, ती सांगून ठेवतो आपल्याला. अन्न काय करतं, बुद्धीचं वर्धन करतं, नाही का? बुद्धी वर्धन करते. आपली जर दुष्ट बुद्धीच असली तर ती वर्धन करील अन्न. अन्नाचं काय काम आहे, बुद्धिवर्धन करणं. जर दुष्ट बुद्धी असली तर ती वर्धन करील. म्हणून अन्न खाताना सद्बुद्धी ठेवावी हे ध्यानात ठेवा आपण. हो, हे लक्षात ठेवण्यासारखं आहे, बरं का? नाहीतर सत्पुरुषाच्या घरचं अन्न खाऊन माणसं अशी का, आपली बुद्धी असावी तितकी शुद्ध नसते. हां, आता हेही खरं आहे, त्याचं सामर्थ्य एवढं की पुष्कळ दिवस खाल्ल्यानंतर आज 9 दिवस शुद्ध होईल, पण होईलच अशी खात्री नाही त्याबरोबर. म्हणून असा जो अन्नदान करतो, लोकांना खायला प्यायला घालतो, तो त्याला नमन करतो, तो शुद्ध असला पाहिजे. आपल्याला मी सांगितलं, ज्ञानेश्वर ते नमो म्हणतायत ना, असा पुरुष चांगला, दुसऱ्याला निस्वार्थीपणाने खायला घालण्याची बुद्धी झाली की आपली प्रगती झाली. हे तू काही नसावा, त्याने खावं त्याचंही कारण आहे. त्याचं कारण असं आहे, आपलं जीव जगतो कशावर, अन्नमय प्राण आहे असं म्हणतो ना आपण. आणि अन्नमय प्राण म्हणजे मला जिवंत जगायचं आहे. एक 2-3 गोष्टी आपण ध्यानात ठेवा.
माणूस जिवंत आहे ना, जिवंतपणाची माणसाच म्हणतोय मी, तीन लक्षणं आहेत. खालच्या प्राण्यांचं जाऊ द्या, माणसाच्या जिवंतपणाची तीन लक्षणं आहेत हे शास्त्र सांगतो मी आपल्याला. बायोलॉजी म्हणजे मग प्राणीशास्त्र सांगतोय. माणसाला मरण नको आहे, प्राण्यांना जसं नको, कसंही असू दे मला जगावं असं वाटतं. काय जीवनावरती प्रेम आहे जगण्यावरती बघा, तो मरणामध्ये जागृत असतो. जिथे मृत्यूचा धोका आहे माणूस नाही जायचा, हे पहिलं लक्षण. कसंही असू दे जिवंत राहू दे बरं, हे पहिलं लक्षण. माणसाचं दुसरं लक्षण असं आहे, त्याला आपल्या जीवनाची अपूर्णतेची जाणीव आहे. मी जिवंत आहे पण मी अपूर्ण आहे. मग अपूर्णता व्यक्त कशी होते? वासनेनं व्यक्त होते. मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, पाहिजे आणि नको, हवं आणि नको, हे मला पाहिजे, हे मला पाहिजे, हे मला पाहिजे, हे नको, हे नको, हे नको. म्हणून जीवन अपूर्ण आहे ते पूर्ण करण्याची धडपड आहे. हे दुसरं लक्षण आहे माणसाचं. खालच्या प्राण्याचं मी सांगत नाही आपल्याला, आय एम टॉकिंग द ह्युमन बीइंग, माणूस म्हणून जो आहे. आणि तिसरं लक्षण असं आहे, हे जे मला पाहिजे आहे ते दृश्यातलं पाहिजे, वस्तू पाहिजे. ती वस्तू मला मिळाली की माझी जीवनाची अपूर्णता पूर्णता होईल असं त्याला वाटत. गमत अशी आहे, वस्तूच्या सामर्थ्यावर आपलं इतकं काही प्रेम आहे की बोलायची सोय नाही. त्याला एक महाराज दृष्टांत देत, फारच अप्रतिम दृष्टांत देत. एक भटजी होता, त्याला काशी यात्रेला जायचं. त्याने काय केलं, तुमच्याकडे गेला, मला बा काशीला जायचंय, चाराने द्या, रुपये द्या, असे त्यांनी 17-18 रुपये जमा केले, प्रत्येकाकडून थोडं थोडं घेऊन. एका व्यापाऱ्याकडे गेला, तो काय म्हणाला, तुझ्याजवळ जे 17-18 रुपये आहे ते मला दे, तिकीट 25 रुपयाचं आहे, मी तुला तिकीट काढून देतो. तो म्हणाला ते नाही चालायचं, तुम्हाला काय द्यायचं आहे ते द्या, मला ते नको. म्हणजे त्या पैशावरती इतकं प्रेम त्याच की ते तिकीट काढून दिला तरी नको वाटलं. याचा अर्थ असा आहे की जर महाराज असं म्हणाले की तुला समाधान पाहिजे ना, मी समाधान देतो, मला घर द्या म्हणजे समाधान मिळेल, मला मुलगा द्या म्हणजे समाधान मिळेल, मला तिकीट नको आहे, मला ती वस्तू द्या म्हणजे वस्तू. आणि आपला अनुभव असा आहे, जन्मभर वस्तू मिळून पुन्हा समाधान नाही ते नाहीच. अहो याचं कारण सुद्धा उघड आहे, वेदांतिक कारण आहे. वस्तूचा जीव जेवढा तेवढं तिचं समाधान. पूर्ण समाधान वस्तू देऊ शकत नाही, कारण वस्तूच अपूर्ण आहे. तेव्हा अपूर्ण माणूस अपूर्ण वस्तूतून पूर्ण समाधान काढील कसं शक्य आहे? किंबहुना 1000 अपूर्ण वस्तू निर्माण गोळा केल्या तरी त्यातून एक पूर्ण सुख निर्माण होईल का? नाही होणार. याला एक दृष्टांत द्यायचे, काय अप्रतिम दृष्टांत. म्हणाले एक वेड्यांचं इस्पितळ आहे, त्याच्यामध्ये 100 वेडे आहेत. ते 100 वेडे एका ठिकाणी आणले ते एक शहाणा तयार होईल का? म्हणाले नाही होणार. काय बाबा, समजून देण्याची खुबी सुद्धा काय आहे बघा. तसं मला जे जे पाहिजे ते मिळालं. अलीकडच्या भाषेमध्ये अगदी 1000 स्क्वेअर फूट एरियाचा ब्लॉक मिळाला पुण्यासारख्या ठिकाणी, मुंबईसारख्या ठिकाणी. अलिशान अलीकडचा शब्द आहे तो, अलिशान फ्लॅट मिळाला. बायको इतके आज्ञाधारक मिळाली की बोलायची सोय नाही. कठीणच आहे ते पण आपलं सांगून बरं का. अशी बायको मिळाली, मुलं झाली. आणि मुलं म्हणजे हम दो हमारे दो, एक मुलगा आणि एक मुलगी, जास्त नाही. ते मिळाले, मुलगा उत्तम शिकला. कल्पनाच करायची तर सूनही फार चांगली मिळाली बरं का. नुसती चांगली नाही, अतिशय चांगली मिळाली. म्हणजे सासऱ्याबरोबर ती गोंधळास येणारी मिळाली म्हणजे चांगली असं समजा तुम्ही. फार तर मुलीचं स्थळ चांगलं आहे, जावरी उत्तम आहेत, त्यांना मुलं बाळ आहेत, सगळं आहे. तरी बघा, म्हातारपणी जर पॅरालिसिस झाला, ब्लड प्रेशर वाढलं, तर याचं काय सुख आहे? तुम्हीच विचार करा. हातपाय थकला, उठता येत नाही, गुडघे दुखतात, बसता येत नाही, काय असेल मला सांगा. म्हणजे इतक्या सगळ्या माझ्या कल्पनेप्रमाणे वस्तू सगळ्या मला मिळून मला सुख नाही, समाधान नाही. आणि जर सत्पुरुष म्हणाला
काही नको हे तुला समाधान देतो, आपल्याला मला तरी पटणार नाही, आता तुमचं तुम्ही बघा काय आहे ते, नाही का? इतकं वस्तूवरती आपला भरोसा, म्हणजे माणसाची तीन लक्षणं झाली. पहिलं, मला मृत्यू नकोय, मला जिवंत राहायचं आहे. दुसरी गोष्ट, मला दृश्यात प्रेम आहे, मला काहीतरी पाहिजे, मला काहीतरी मिळाल्याशिवाय माझी पूर्णता नाही. आणि तिसरं, मला वस्तू मिळाल्याशिवाय पूर्णता येणार नाही ही भावना. बरं, या तिन्ही गोष्टी ज्या तो सोग्या कमी झाल्या चालला पुढे, हे समजून घ्या. आपण वस्तू असली असली नसली नसली, वस्तू मला सुख देत नाही ही कल्पना केल्यानंतर वस्तू असू काय नसू काय,